ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. या घडीला संपूर्ण देशामध्ये दर दिवशी 4 लाख पॉझिटिव्ह केसेस हे निघताय. ही परिस्थिती असताना संपूर्ण देशामध्ये कोविड हाताळण्यामध्ये केंद्र सरकार अपयशी ठरते असं चित्र निर्माण झालेलं आहे. वेगळे वेगळे हायकोर्टच्या माध्यमातून आदेश देऊन केंद्र सरकारवर जबाबदारी टाकण्याचं काम ते हायकोर्ट करताय. सुप्रीम कोर्ट त्या पद्धतीने जबाबदारी टाकण्याचं काम करताय आणि केंद्र सरकार नुसता हद्दवल झाल्यासारखं दिसते. ऑक्सिजनचा कोटा निश्चित केल्यानंतर राज्यांना ऑक्सिजन देत नाही ही सत्य परिस्थिती आहे. काल 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राच्या 50 टनचा कोटा जे बेल्लारीच्या कर्नाटकच्या प्लांटमधून येत होता तो आता आम्हाला मिळत नाही. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत ते पूर्णपणे साठा वितरित करता येत नाही. विदेशातून ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.